महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। भारताच्या विश्वनाथन आनंदने बुद्धिबळ विश्वविजेतेपद लढतीच्या तिसऱ्या डावात मॅग्नस कार्लसनवर मात केली, त्यामुळे या लढतीत आता तिसऱ्या डावा अखेर आनंद आणि कार्लसन यांच्या 1.5 गुणांची बरोबरी झाली। बुद्धिबळ विश्वविजेते पदाची ही लढत रशियातल्या सोचीमध्ये सुरू आहे। या लढतीतला पहिला डाव बरोबरीत सुटला होता। कार्लसनने दुसरा डाव जिंकून लढतीत आघाडी घेतली होती, पण कार्लसनच्या त्या विजयाने दबून न जाता आनंदने तिसऱ्या डावात कमाल केली। त्याने कार्लसनला 33व्या चालीनंतर पराभव स्वीकारायला भाग पाडलं। आनंदने तब्बल 13 डावानंतर कार्लसनवर मिळवलेला हा पहिला विजय आहे। तसंच विश्वविजेते पदाच्या लढतीत कार्लसनचा हा आनंदकडून झालेला पहिलाच पराभव आहे। झी मराठीवरील जय मल्हार या लोकप्रिय मालिकेत हेगडी प्रधानाची महत्त्वाची भूमिका साकारत असलेले अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यांच्या या आकस्मिक एक्झिटनंतर मराठी मालिका विश्वाला मोठा धक्का बसलाय। दुपारी 1:30 अतुल यांच्यावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत। ब्लड प्रेशर, डायबिटीज, डोळ्यांचे विकार, मानसिक व्याधींसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा शहरात गेल्या महिनाभरापासून तुटवडा निर्माण झाला असून औषधांची अत्यंतिक निकट असलेल्या पेशंटच्या माती ही उपलब्ध औषधे अव्वाच्या 1/4 दराने मारली जात आहे। औषधांचा हा काळा बाजार तेजीत असल्याने आजारपणाच्या चक्रात आधीच भरलेल्या पेशंट्सना चांगलाच भुर्दंड पडत आहे। सरकारी बँक कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारी संपावर जाणार आहेत। या संदर्भात सोमवारी भारतीय बँक संघासोबत कर्मचारी संघाची बैठक निष्फळ ठरली। या आधीही वाटाघाटी फिसकटल्यामुळे कर्मचाऱ्यांनी 10 व 11 फेब्रुवारी रोजी संप केला होता। भारतीय स्टेट बँकेसह इतर बँकांचे कर्मचारी संपावर असल्यामुळे ग्राहक त्रस्त होतील। संघटनेने 25%ऐवजी 23% वाढीची मागणी केली असल्याचं युनायटेड फोर्मच्या संयोजक MV मुरली यांनी सांगितलंय। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना विरोधी पाकावर बसणार अशी भूमिका स्पष्ट केली। आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे। गेले 1 महिना आम्ही भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय आणि भाजपा जाऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न देखील झालाय। मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई असे अनेक आमचे नेते सुभाष देसाई असो अथवा अनिल देसाई असो यांच्या बैठकी झाल्या, मात्र आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केले। तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनीही आपला पवित्रा कायम राखलाय। माझं म्हणणं हे आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना विधानसभेमध्ये वेगवेगळे लढले आहेत। आज शिवसेनेने जो निर्णय घेतला आहे तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, यावर आम्हाला काही विरोध नाही आणि तसं पण ते विरोधात बसणार, पण आम्ही सत्तेत आहोत, असं प्रतिपादन एकनाथ खडसे। विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली। सुरुवातीला शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांनी अर्ज मागे घेतलाय। यानंतर काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांनीही आपला अर्ज मागे घेतलाय। यावरून भाजपचे हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे नवे अध्यक्ष असतील। मतफुटीच्या भीतीने शिवसेना आणि काँग्रेसने माघार घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासदर्शक ठरावावर 3:00 मतदान पार पडणार आहे। जळगाव जामोद तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असून जवळच मध्य प्रदेशची बाउंड्री आहे, तर महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी केली आहे तरी जामोद तालुक्यात सर्रास गुटखा विक्री केली जाते। तर खात्याशी संबंधित असलेले पोलीस अधिकारी आपला आर्थिक फायदा बघून आपले खिसे भरतायत। यामध्ये पोलीस गुटखा विकणाऱ्यांना हप्ते घेऊन मदत करत आहे, कारण मध्य प्रदेश मधून येणारा गुटखा माल हा हनवतखेड, भिंगारा, निमखेडी या चोरट्या मार्गाने येत असतो आणि याची किंमत वसूल करून पोलीस प्रशासक गब्बर झाले आहेत। तर लवकरात लवकर या सर्व बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। मालाच्या रस्तोंजी रिवेर बिल्डिंग मध्ये राहणारी 32 वर्षीय महिलेचा दिवसा ढवळ्या हत्या झाल्याची घटना घडली असून संपूर्ण बिल्डिंग मध्ये एकच खळबळ उडाली आहे। माहितीनुसार जेव्हा ही घटना घडली त्यावेळी मृतक महिलेच्या दोन्ही मुली तिच्या सोबतच होत्या। तसेच मृतक महिला आपल्या दोन्ही मुलींसोबत येथे राहत होती आणि तिचे पती बिझनेसच्या कामासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते। मनसेचा एकमेव आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करणार असल्याचं स्पष्ट झालंय। आपल्याला पाडापाडीच्या भूमिकेत रस नाही, सध्या राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकारची गरज असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले। निवडणुकीमध्ये मनसेचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे, जुन्नर मधून पक्षाचे उमेदवार शरद सोनवणे विजयी झाले आहेत। अन्य सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागलाय।
केवळ एकच सदस्य असल्याने मनसेने आतापर्यंत सरकारला पाठिंबा देणार की विरोध करणार हे स्पष्ट केले नव्हते. भाजप सरकार बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सकाळी मनसेने विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतलाय. मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार, अपहरण यासारख्या गुन्ह्यांना फक्त मुलीच जबाबदार असतात किंवा त्यांच्या राहणीमान, त्यांची स्टाईल यावरून मुलींवर होणारे अत्याचार याला मुलीच जबाबदार असतात असं ठरवून हात वर करणारे भरपूर जण आहेत. पण आता हे सर्व निरर्थक ठरले. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये तोकडे कपडे घालून फिरणाऱ्या मुलींवर किती जण शेरेबाजी करतात असा प्रयोग करण्यात आला होता. परंतु न्यूयॉर्कपेक्षा मुंबई सारख्या मेट्रो शहरात मुली आणि महिला या जास्त सुरक्षित आहे हे सिद्ध झाले. हे आपण आपल्या मुंबई बद्दलच बोलतोय. हा व्हिडिओ मुंबई शूट करण्यात आला आहे. मिनी स्कर्ट्स घातलेल्या या मुलीवर कोणी शेरेबाजी करतय का हे हा छुपा कॅमेरा टिपतोय. मात्र ही मुलगी मिनी स्कर्ट्सवर मुंबईच्या विविध भागात 10 तास फिरली. या सफारीत लोकांनी तिच्यावर कोणतीही शेरेबाजी केली नाही. माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांच्यावर नगर पुणे रोडवर मंगळवारी रात्री 10:30 सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून ते पसार झाले. सुदैवाने गायकवाड त्यातून बचावले. गायकवाड हे त्यांच्या वाहनातून पुणे येथे निघाले असताना नगर पुणे रोडवरील केडगाव नजीक डॉन बॉक्सो जवळ मोटारसायकलवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने गोळीबार केला. गायकवाड यांना कोणतीही इजा झालेली नसली तरी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या खटल्याची सुनावणी नाशिक येथे सुरू आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातून कराचीकडे जाणारी प्रवासी बस तेहरी बायपास जवळ एका ट्रकवर आदळली. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यातील टक्करीमध्ये 56 जण ठार झाल्याची घटना घडली. अपघात भीषण होता. 56 प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 21 महिला आणि 18 मुलांचा समावेश आहे. वायव्येतील सुखपूर जिल्ह्यात ही भीषण घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी कृष्णकुंज बाहेर सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या या गर्दीत मनसेचा एकही बडा नेता मात्र दिसला नाही. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवतानाच कार्यकर्त्यांनी मनसेच्या बड्या नेत्यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा दिल्या. नेत्यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांचा रोष इतका होता की संतप्त कार्यकर्त्यांनी मनसेचे सरचिटणीस अविनाश अभयंकर यांच्या गाडीची मोडतोड केली आहे. विधानसभेत नियम धाब्यावर बसून घटनेची पायमल्ली करून सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला याचा आम्ही धिक्कार करतो. हिम्मत असेल तर पुन्हा बहुमत सिद्ध करा असं आवाहन शिवसेना नेते रामदास कदम यांनी फडणवीस सरकारला दिलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने आज आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. मात्र शिवसेनेने त्यावर आक्षेप नोंदवलाय. मतविभागणी करण्याची शिवसेनेने मागणीही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळली आहे. त्यामुळे शिवसेना फारच संतप्त झाली आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर होण्यासाठी मतदान व्हायला हवं होतं. मात्र तसं न होता घटनेचा गळा घोटून हत्या करून सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केलाय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खोपसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महाराष्ट्र लुटण्याची, भ्रष्टाचाराला डोंगर उभा करण्याची आहे. राष्ट्रवादी म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी कुरतडणारा उंदीर आहे अशी जहरी टीका करतानाच अशा उंदराच्या पाठिंब्यावर तुम्ही महाराष्ट्र चालवणार का असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. भाजप जवळ करायला तयार नसूनही शिवसेनेने राज्यातील सत्तेत सहभागी होण्यास आज अद्यापही सोडलेली नाही. त्यामुळे शिवसेना वारंवार भाजपला नैतिकतेची आणि राष्ट्रवादीच्या भूतकाळाची आठवण करून देत आहे. अखेरचा प्रयत्न म्हणून बुधवारी पुन्हा उद्धव यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या विवेकबुद्धीला आवाहन केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड गावातील दलित कुटुंबाची हत्या होऊन बरेच दिवस झाले तरी अद्याप आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे आज आटपाडी तालुक्यातील दलित बहुजन समाजाच्या वतीने दलितांवर होणाऱ्या हत्याचा संभूळ वाजवून निषेध मोर्चा काढण्यात आलाय. राज्यामध्ये दलित बहुजन समाजावर वारंवार हल्ले होत आहे पण या हल्ल्यामधील गुन्हेगारांना शोधण्यात प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे असा शासनावर आरोप करत आज सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे दलित व बहुजन समाजाच्या वतीने संभूळ वाजवून शासनाचा विरोध करत आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. नागरिकांना वारंवार आवाहन करूनही परगावी जाताना त्यांच्याकडून काळजी घेतली जात नाही यामुळे बंद घरे
बंगले फोडण्याचे प्रकार वाढत चालले आहेत। अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयात लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे चोरीस आळा बसणार आहे, तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्रामबाग पोलीस निरीक्षक भांगे यांनी केले आहे। सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सांगली जिल्हा न्यायालयाच्या वतीने पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले। सर्वसामान्य जनतेला न्यायालयात स्वतःची केस लढवणे व प्रमाणापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात, यासाठी हा दिवस साजरा केला जातो। म्हणून सांगली जिल्हा न्यायालयाने पोस्टर प्रदर्शन केले। या पोस्टर प्रदर्शनामध्ये हुंडाबळी, फसवणूक, घरगुती भांडणे, शेतीविषयक अशा आशयांची पोस्टर व कायदेविषयक पुस्तके ठेवण्यात आली होती। यावेळी प्रमुख जिल्हा सत्र व न्यायालयाचे एडी उपाध्याय यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। सर्व सत्रांचे न्यायाधीश, वकील, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सौ सी एम देशपांडे सचिव यांनी केले। शिवसेना ही सत्तेबाहेर बसणार अशी माहिती शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिली। विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वार्थाने महत्त्वाचा आहे। 25 वर्ष भाजपसोबत युतीत राहिलेली शिवसेना विरोधात बसणार असं वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केले। भाजपाच्या राजकारणाने दुखावलेल्या आणि विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलेल्या शिवसेनेने आता भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोंडीत पकडण्यास सुरुवात केली। त्याचाच भाग म्हणून येत्या 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना राज्यभरात शिवप्रताप दिन साजरा करणार आहे। या निमित्ताने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचे वादग्रस्त बांधकाम पाडण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकरांना मात्र हा आजार मीडियाने मोठा केल्याचा भ्रम झालाय। त्यांनी आज राजवाडी रुग्णालयाला भेट दिली आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना हा डेंग्यू मीडियाने मोठा केलाय, त्यामुळे मी आज इथं थेट भेट दिलीये असं त्या म्हणाल्या। केईमध्ये एका डॉक्टराचा मृत्यू, अन्य 6 डॉक्टरांना लागण, रुग्णालयाच्या आवारात अळ्यांची पैदास, शहरात 12 मृत्यू, 700 पेक्षा जास्त जणांना लागण अशी स्थिती असताना महापौरांना मात्र हा मीडियाने मोठा केलेला आजार वाटतोय। आम्ही आमच्या सर्व आमदारांना उद्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे। पाठिंबा द्यायचा की उद्या उपस्थित राहून मतदान करायचं याबाबत पक्षाची भूमिका ठरेल असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले। त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदान मंजूर करण्यात आलाय। याला सेनेने आक्षेप नोंदवत मतविभाजन करण्याची मागणी केली, मात्र त्यांची मागणी अद्याप मंजूर झालेली नाहीये। कर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।